प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला फक्त सातच मुद्द्यावरती फोकस करायचं आहे, ते म्हणजे अक्षर गट करणे आणि त्यांना क्रमांक देणे, म्हणजे उजवीकडून डावीकडून. त्याच्यानंतर उजवी बाजू कोणती, ही डावी बाजू आपली, ही डावी बाजू, उजवी बाजू ही इकडून, ही डावी बाजू, त्याच्यानंतर ही उजवी बाजू. याच कन्सेप्ट वरती आपल्याला जवळजवळ 60 ते 70% प्रश्न आपल्या मेन स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातात, डावी बाजू आणि उजवी बाजू. त्याच्यानंतर काही काही वेळेस एखादा अक्षर घेतलेला आहे, त्या अक्षराच्या डावीकडे त्याची डावी बाजू, इकडची डावी, इकडची ही डावी बाजू त्याची अक्षराची, आणि या बाजूकडे गेलं अक्षराची उजवी बाजू, याच्यावर सुद्धा प्रश्न, याच्यावर बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले आहे. मग आता आपण काय करूया, उजवी बाजू डावी बाजू लक्षात आलंय, आणि दुसरी महत्वाची कन्सेप्ट कन्सेप्ट होती ती म्हणजे दरम्यानची अक्षर. जी दरम्यानची अक्षर आहे ती दरम्यानची अक्षरे मोजत असताना समजा जी ते यम पर्यंत अक्षर मोजायची असतील तर ही अक्षर मोजायची नाहीयेत. तर त्याच्या मधली जी अक्षर आहेत 1 2 3 4 5 ही जी अक्षर आहेत ही अक्षर आपल्याला मोजून त्या ठिकाणी ते उत्तर लिहायचं. त्याच्यानंतरच सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट होती ती म्हणजे पासून आणि पर्यंत, पासून आणि पर्यंत, पासून आणि पर्यंत म्हटल्यानंतर आपल्याला फक्त या ठिकाणी काय करायचंय, या ठिकाणी जे अक्षर सांगितलंय, ज्या अक्षरापर्यंत सांगितलंय, ज्या अक्षरापासून ज्या अक्षरापर्यंत सांगितलंय ती सर्व अक्षरे आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे, मोजायची आहेत. एवढंच एक 4-5 कन्सेप्ट आहेत आणि याच कन्सेप्ट वरती आपल्याला आता बघूया आपण बोर्डाच्या आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला काय प्रश्न विचारले. आता हा 2017 ला आलेला प्रश्न आहे. 2017 मध्ये काय ठिकाणी त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, वरील अक्षर माले मालेतील, अगोदर आपण प्रश्न वाचून घेऊ पूर्ण. वरील अक्षर मालेतील उजवीकडून 25वे 12वे 22वे 18वे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातील पहिले अक्षर सांगा. हा जो प्रश्न आहे, प्रश्न एकदा वाचून झालाय, मग आता सोडवायला सुरुवात करत असताना आपल्याला वाचायचं, परत एकदा वाचायचे वरील अक्षर मालेतील. ठीक आहे, वरील अक्षर माला आहे उजवीकडून पा. सगळ्यात महत्वाची गोष्ट जे शब्द असतात त्या अंडरलाईन करायचं, उजवीकडून म्हणजे या दिशेकडून आपल्याला मोजायचं. 25व, अरे वा लास्ट, सगळ्यात लास्ट 25वा अक्षर आहे, काय आहे, वाय. ठीक आहे, त्याच्यानंतर 12वे, 12वा कोणता शब्द आहे, इकडून या ठिकाणी उजवीकडून असतो पण मोजायचा आहे. मग आपल्याला माहिती 5 चा गट 5 आणि 5 10 चा गट झाला 10 11 आणि 12, यन हे अक्षर झालं. त्याच्यानंतर आहे 22वा मध्ये कोणतं अक्षर घ्यायचंय, उजवीकडूनच मोजायचे ते पण, या ठिकाणी 5 चा गट 5 10 15 20 21 आणि 22, त्या ठिकाणी काय आलेलं आहे, डी हे अक्षर आलेलं आहे. आणि 18वं, परत आता 18वं म्हटल्यावर 5 5 चा गट 10 15 16 17 18. कोणतं अक्षर आलेलं आहे, आता याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, सॉरी 25वा अक्षर घेताना मी चुकलो, इथं पहिला अक्षर घेतलंय, या ठिकाणी हे पहिला अक्षर पाहिजे होतं, 25वा अक्षर येते ए, या ठिकाणी काय अक्षर येते ए, माझ्याकडून ते चुकून 25वं, म्हणून माझ्या आपलं कंटिन्यू पाठ आहे 25वं, म्हणून 25 घेतलं, परंतु उजवीकडून आपल्याला ते मोजायचं होतं, उजवीकडून आलेलं आहे ए. मग ए हे जे अक्षर आहे ए अक्षर त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आता याच्यापासून आपल्याला शब्द तयार करायचा, इंग्रजी वाचन ज्याचा सराव असेल त्याच्या लगेच लक्षात आलं असेल की एच ए सॉरी ए एन डी हँड, मग एच हा पण इकडे घेतला तर हँड शब्द तयार होईल, एच ए एन आणि
एच ए एन डी हैंड हैंड या शब्दाचा अर्थपूर्ण शब्द तयार झाला. आता याच्यापासून काय शब्द तयार झाला, एक अर्थपूर्ण शब्द तयार झाला. आणि शब्द तयार झाल्यानंतर शब्द तयार करा आणि आता इथून पुढचा प्रश्न आपण सोडूया, त्यातील पहिले अक्षर सांग. त्यातलं कोणतं आपल्याला पाहिजे, फक्त पहिलं अक्षर पाहिजे. पहिलं अक्षर काय येईल, एच. एच हे त्याच उत्तर. या ठिकाणी मी मगाशी सांगितलं होतं की काय केलेलं आहे, उजवीकडून मोजायला बघितलं. मी तुम्हाला म्हटलं होतं उजवी आणि डावी बाजू खूप महत्वाची आहे. या ठिकाणी उजवीकडून आपल्याला मोजायचं होतं, उजवीकडून आपलं 25 अक्षर ए येतं, त्याच्यानंतर 12 अक्षर येतं एन, त्याच्यानंतर 22 अक्षर येतं डी, आणि एच हे 18 अक्षर येतं. आणि याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार झाला, तो म्हणजे एच ए एन डी हँड. आणि त्या हँडचा पहिला अक्षर आहे एच. याच्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न बघूया. हा 2018 ला आलेला आहे. आपण अशा प्रकारचा प्रश्न घेतला होता पहा माग. काय प्रश्न वाचू एकदम, वरील अक्षरमालेत जी व आर च्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्याच्या 3/5 पट अक्षरे खालील पैकी कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहेत. काय प्रश्न होता, जेवढी अक्षरमालेतील जी व आरच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्याच्या 3/5 पट अक्षरे खालील पैकी कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहेत. 2018 ला असा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला होता. मग आता याच्यामध्ये आपण सोडवायला सुरुवात करूया. सोडवायला सुरुवात करत असताना वरील अक्षरमाले जी, या ठिकाणी जी लगेच जी खाली आपण अंडरलाईन मारून घेऊया. जी व आर, आर कुठं आहे, आर या ठिकाणी आहे. च्या दरम्यान पा शब्द काय आलेला आहे, च्या दरम्यान म्हणजे ही अक्षर मोजायची नाही येत आपल्याला. च्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत, जेवढी म्हणल्यावर आपल्याला मोजून घ्यावी लागतील, किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 किती अक्षरे आहेत, 10 अक्षरे आहेत. ठीक आहे, 10 अक्षर आहेत. या ठिकाणी उत्तर लिहितोय पहा, जी व आर च्या दरम्यान किती अक्षरे आहेत, 10 अक्षर आहेत. त्याच्या म्हणजे या अक्षरांच्या 3/5 पट. पहा तुम्हाला मी त्या दिवशी पहिल्या दिवशी हे शिकवले होते उदाहरण, या ठिकाणी ते उदाहरण घेतलेलं होतं आणि तशाच प्रकारचं उदाहरण या ठिकाणी आलं. काय आलेलं आहे, पट. मग पट या शब्दाचा अर्थ तुम्हाला त्या दिवशी मी सांगितला होता, आठवून पहा. पट, पट या शब्दाचा अर्थ आहे गुणाकार. पट या शब्दाचा अर्थ काय आहे, गुणाकार. मग हा जो गुणाकार आहे तो गुणाकार लक्षात घ्या, गुणाकार काय करायचा आहे, 3/5 ने गुणायचं. कितीने गुणायचं याला, 3/5. आता मी तुम्हाला याच्यासाठी काय सांगितलं होतं की दोन पद्धती आपण वापरू शकतो. आता वरच आपण नंतर घेऊया, थोडस खाली घेतो याला स्क्रीन दाखवत बघतो दर्शन, याच्यावर आपण लक्ष देऊया. 3/5 पट. मग आता या ठिकाणी काय झालेलं आहे, हे जे 5 आहे या 5 ने काय करायचं, एक तर ह्या पद्धतीने करू. पहिली पद्धत तुम्हाला दाखवतो, 5 × 5, 5 × 10 किती उरले, 2. इथं गुणिले जसे आहे तसेच, आणि हे इथं उरलेले 3. खाली 1 असतो तो 1 लिहायची गरज नाहीये, कारण प्रत्येक संख्येच्या पूर्ण जी संख्या असते तिच्या खाली छेदस्थानी हा 1 असतो. तिच्या 10 सुद्धा खाली 1 आहे, परंतु तो लिहिला नाही तरी चालतो. या ठिकाणी आपल्याला आहे 2 × 3, याच उत्तर येतं 2, 3, 6. हे आपलं उत्तर. मग ज्या दोन संख्याच्या दरम्यान 6 संख्या आहेत, ज्या दोन अक्षराच्या दरम्यान 6 अंक आहे, 6 अक्षर आहे, ते अक्षर आपल्याच उत्तर आहे. ही झाली एक पद्धत. दुसरी एक पद्धत तुम्हाला दाखवतो, 10 पट म्हणजे गुणाकार. हे नेहमी लक्षात ठेवा, पट हा शब्द ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गुणाकार असते. आणि 3/5. आता पहा या ठिकाणी काय करायचंय, जर तुम्हाला असा भाकर देणं अवघड वाटत असेल तर 5 सॉरी 10 आणि 3 चा अगोदर काय करायचंय, गुणाकार करून घ्यायचं.
काय करायचंय, 10 चा किनाचा गुणाकार, 10 3 30 आणि छेदस्थाने जसे होते तसे 5. आता या ठिकाणी आल्यानंतर भागाकार या पद्धतीने जमला तर ठीक, नाही जमला तर आपण काय करूया, या ठिकाणी काय करूया, 30 छेद 5 आहे, मग आपला नेहमीचा भागाकार वाटी करायची, वाटीतला भागाकार करायचा, 30 भागिले 5, 5 5 पाड्यामध्ये 30 आहे, 5 7 किंवा 5 6 30, 30 मधून 30 गेला 0, आपल्याला सगळ्यात महत्वाचं उत्तर 6 भेटले. किंवा डायरेक्ट सुद्धा करू शकता, 5 1 5 5 6 30. या ठिकाणी तुम्ही कशाही प्रकारे करा, परंतु ही पद्धत लक्षात घ्या. आणि मग आता आपण या ठिकाणी काय करणार, आपल्याला उत्तर भेटलेले 5 6, हे जे 6 उत्तर भेटलेले आहे, हे 6 उत्तर आपल्याला काय करायचे, आता या ठिकाणी पाहायचे 6 अक्षर कोणते कोणते याच्यात. मग आता आपण कसं करू सुरुवातीला, हे अक्षर मला थोडीशी क्लिअर करून घ्या, आपल्याला याच्यामध्ये आपल्याला 6 अक्षर शोधायचे कोणाच्या दरम्यान. मग आता पहिला पर्याय पाहूया, पहिला पर्याय आहे बी आणि एच. बी कुठं आहे, या ठिकाणी, आणि एच कुठं आहे, या ठिकाणी, या दोघांच्या दरम्यान, या दोघांच्या दरम्यान. म्हणजे ही मोजायची नाहीये, 1 2 3 4 5 आहे, या ठिकाणी किती निघाले, 5 निघाले, म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही. याच्यानंतर दुसरा पर्याय पाहूया, के व एस. या ठिकाणी के, या ठिकाणी के आहे, एस इकडे आहे, चल यांच्या दरम्यानचे अक्षर म्हटल्यावर हे अक्षर मोजायचे नाहीत, 1 2 3 4 5 6 7. अरे बाबा, आपल्याला पाहिजेत किती, 6 अक्षर आपल्याला भेटलेली नाहीयेत, म्हणजे इथं किती आहे, 7, म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही. याच्यानंतरचा आपण पर्याय पाहूया काय आहे, की एच आणि ओ. ठीक आहे, एच आणि ओ यांना पाहूया आपण, त्याच्यामध्ये काय आहे ते पाहूया. या ठिकाणी एच, या ठिकाणी एच आहे, ओ या ठिकाणी आहे, ओ यांच्या दरम्यान किती आहे, दरम्यान म्हणजे दोन अक्षर सोडून द्यायची आहेत, 1 2 3 4 5 6. अरे वा, आपल्याला करेक्ट, एच आणि ओ मध्ये आपल्याला किती अक्षर मिळालेली आहेत, 6 अक्षर मिळालेली. आणि आपल्याला किती पाहिजे होती, 6 पाहिजे होती, म्हणजे आपल्याला जो पर्याय पाहिजे होता तो आहे एच आणि ओ. ही जी दोन अक्षर आहेत, या दोन अक्षरांच्या दरम्यान यांच्या जी आर व जी आर च्या दरम्यान जेवढे अक्षर आहेत त्याच्या 3 छेद 5 पट अक्षरे एच आणि ओ यांच्या दरम्यान. हा प्रश्न फक्त समजून घ्या, पट करत असताना लक्षात ठेवा, पट करून झाल्यानंतर यांचा गुणाकार करा अगोदर, किंवा मग डायरेक्ट भागकार करा, भागकार केल्यानंतर डायरेक्ट उत्तर निघेल. परंतु जर नाही निघत, जर तुम्हाला तशी पद्धत नसली आवडत तर दुसऱ्या पद्धतीने सोडवा, परंतु ही खूप खूप सोपं गणित आहे आणि हा आपल्याला खूप स्कोरिंग वाढवणारा विषय असल्यामुळं याच्याकडे आपण लक्ष द्यावायचं. अशा प्रकारच्या उदाहरणाचा आपल्याला सराव करायचा. आता पुढचा प्रश्न आपण 2 मिनिटं वाचायचं आहे, त्याच्यावरती चिंतन करायचंय. तर आहे प्रश्न काय, वरील अक्षरमाले, वरील अक्षरमाले उजवीकडून 15वे अक्षर कोणते. पहा, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की जी स्कॉलरशिपची परीक्षा आहे, मेन मुख्य परीक्षा, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी उजवी बाजूवर डावी बाजूवर जास्त दोर आहे. तर या ठिकाणी लगेच पहा, 2018-17 उजव्या बाजूकडूनच होत, 2019 याला सुद्धा काय आलेलं आहे, उजव्या बाजूकडूनच आले. परत एकदा आपण प्रश्न सोडवताना व्यवस्थित पाहिजे, वरील अक्षर मागे उजवीकडून, नेहमीप्रमाणे उजवीकडून म्हटल्यावर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, बाण करायचं, म्हणजे आपल्याला इकडून मोजायचा कितवा अक्षर, 15वा अक्षर. उजवीकडून 15वा अक्षर मोजत असताना 5चा गट आहे, 5 10 15, पण 15 कसे, 11 12 13 14 आणि 15,
पंधरावा अक्षर आपल्याला काय भेटलेला आहे, के। बस झालं उत्तर। या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी जास्त हे करायचं नाही, परंतु हे जर आपण समजा उजवीकडून इकडून मोजलं असतं, उजवी आणि डावी बाजू आपल्या जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लक्षात नाही। अतिशय सोप्या प्रकाराचा हा प्रश्न आपल्याला 2019 ला विचारला गेला होता। यानंतर आपण पाहणार आहोत 2020 या याच्यातला प्रश्न। 2020 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला आलेला स्कॉलरशिपचा प्रश्न काय आहे, प्रश्न एकदा वाचून घेऊया आपण। वरील अक्षरमालेतील उजवीकडून 10व्या अक्षराच्या डावीकडील 4थे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास कितवे। परत एकदा व्यवस्थित वाचूया। वरील अक्षरमालेतील उजवीकडून 10व्या अक्षराच्या डावीकडील 4थे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास कितवे। या ठिकाणी सुद्धा उजवीकडून आले डावीकडून आले, म्हणजे उजवी बाजू आणि डावी बाजू लक्षातच घेतली पाहिजे आपण। मग या ठिकाणी वरील अक्षर मालेतील उजवीकडून, चला उजवीकडून म्हटल्यावर या बाजूकडून 10व्या अक्षराच्या, आता उजवीकडून 10वा अक्षर शोधायचे आपल्याला, उजवीकडून 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 भेटला आपल्याला, पी हे अक्षर भेटलेलं आहे। पण त्या अक्षराच्या शब्द आलाय ते अक्षर सोडून द्यायचे डावीकडील, आता त्याची डावी बाजू जे अक्षर आपण पाहिलेलं आहे त्याची उजवी बाजू, जे उजवी हाताला असते ती उजवी बाजू, ही उजवी बाजू झाली, आणि डाव्या हाताला जी बाजू असते ती डावी बाजू, म्हणजे आपल्याला ओ च्या इकडे मोजायचं डावीकडील 4थ अक्षर, कितो अक्षर पाहिजे आपल्याला 4थ पाहिजे, मग हे पहिलं यन, दुसरं यन, तिसरं आणि यल आपल्याला जे पाहिजे ते कोणतं आहे 4थ अक्षर। आता यल हे जे अक्षर आहे, यल अक्षर काय सांगितलंय, सुरुवातीपासून अशा सुरुवातीपासून म्हणजे ए पासून, पासून हा शब्द आला म्हणजे ए पासूनच मोजायचे, ए पासून मोजल्यास कितवे, ए पासून मोजल्यास, मग ए पासून कितवं अक्षर आहे मी तर डायरेक्ट सांगणार, कारण कसं आहे मला माहिती आहे यम हा 13वा अक्षर आहे, म्हणजे यल हे 12वा अक्षर असणार आहे, पण ठीक आहे नंबर जर 5 नसतील तर मोजायला हरकत नाही, 5चा हा एक गट, 10, 5 आणि 10, 5 आणि 5, 5 आणि 5, 10, 11 आणि 12 या यल या अक्षराचा क्रमांक किती झाला सुरुवातीपासून मोजल्यावर तो 12। या ठिकाणी पर्याय क्रमांक डायरेक्ट आपल्याला पाहता येईल, पर्याय क्रमांक किती 2, पर्याय क्रमांक 2 मध्ये डायरेक्ट 12 आलेला आहे आपल्याला। या ठिकाणी जर आपण स्टेप बाय स्टेप, गणित हा असा विषय आहे शिस्तबद्ध विषय म्हटलं तरी चालेल, ज्याच्यात कोणाकडून वाचत असताना थोडीशी चुकी झाली तरी त्याला सहन होत नाही, या ठिकाणी जे आहे ते फिक्स, तसं या ठिकाणी उत्तर सोडवत असताना आपण जर स्टेप फॉलो केल्या तर आपलं उत्तर अजिबातच चुकणार नाही, गणिताच्या बाबतीत असेल, बुद्धिमत्तेच्या बाबतीत असेल, ज्या जसे जशा सूचना दिल्या तसं तसं आपण जर करत गेलो तर नक्कीच आपल्याला कोणताच प्रश्न असा राहणार नाही की तो सुटणार। फक्त काय करायचंय, प्रत्येक जे महत्वाचे शब्द आहेत त्याचा अर्थ समजून घेऊन जर आपण सोडवायचा प्रयत्न केला। आता या ठिकाणी काय केलं होतं, 2-3 कन्सेप्ट एकत्र केले होते, उजवी बाजू डावी बाजू आणि परत सुरुवातीपासून, म्हणजे माणसाला त्या ठिकाणी काय करायचंय थोडस कन्फ्यूज, 2-3 शब्द टाकले की आपण कन्फ्यूज व्हायचं, कन्फ्यूज न होता कन्फ्यूज होऊन जाऊ आणि उत्तर चुकून जाईल असं करायचं। तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की अतिशय शांतपणे पहिल्यापासून जे जे महत्वाचे शब्द आहेत त्याच्या खाली अंडरलाईन तशी कृती करत गेलं तर आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी येईल। एवढा मोठा प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला थोडस हे वाटतं की अरे एवढा मोठा प्रश्न आलाय ना आपला आता चुकतो काय, अजिबात नाही। गणित हा असा विषय की ज्या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप सोडवल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी उत्तर 100% परफेक्टच मिळत। आता 2021 प्रश्न पहा, मी तुम्हाला मग असे म्हटलं होतो की त्या ठिकाणी उजवी बाजू आणि डाव्या बाजूवरच प्रश्न दिसतोय, आपण एकदा प्रश्न वाचेल। वरील अक्षरमालेतील उजवीकडील 7व्या अक्षराच्या डावीकडील लगतचे अक्षर कोणते पहा, परत एकदा पाहूया प्रश्न।
अक्षरमालेतील उजवीकडील सातव्या अक्षराच्या डावीकडील लगतचे अक्षर कोणते? प्रश्न खूप सोपा आहे. उजवीकडील सातव्या म्हटलंय, थोडीशी स्क्रीन जरा वरती गेली, आपण जरा एबीसीडी खाली घेऊया, आपल्याला पर्यायाची गरज नाहीये. पहा काय आहे अक्षरमालेतील उजवीकडे रेषा मारून घ्या. उजवीकडे म्हणजे आपल्याला इकडून सुरुवात करायची आहे. सातव्या, सातवा म्हणलं पाचचा गट आहे, सहा आणि सात, सात नंबरला यस हे अक्षर आहे. काय सातव्या अक्षराचे चार शब्द आल्यानंतर काय करायचे? यस मोजायचा नाहीये. डावीकडे येईल आता त्या अक्षराची डावी बाजू, मग ह्या अक्षराची डावी बाजू इकडे आहे, उजवी बाजू इकडे आहे, आपल्याला तिकडे जायचं नाहीये, डाव्या बाजूकडे जायचं. डावीकडे लगतचे, लगतचे म्हणजे काय? शेजारचे. मग शेजारचं अक्षर काय आहे? मग या ठिकाणी अक्षर कोणते येईल, कोणते येईल? आर. पर्याय जास्त वेळ पाहत बसायची गरज नाहीये, डायरेक्ट खूप सोपं आहे. या ठिकाणी लगतच म्हटल्यानंतर लगेच शेजारच किंवा जवळच. याच्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. 2023 याच्यामध्ये आलेला प्रश्न आहे, वरील अक्षरमालेतील उजवीकडून, पहा उजव्या डाव्या बाजूवरच जास्त प्रश्न असतात, जास्त जोर आहे उजवी आणि डाव्या बाजू, ही संकल्पना तुम्ही व्यवस्थित एकदा स्वतः घरी सराव करा. ही सांगून तुमच्या आता फक्त तुम्हाला वाटतं की आता आपल्याला समजलेलं, आता फक्त तुम्हाला समजलेलंच असतं, परंतु त्याचं आकलन होऊन त्याच्यामध्ये आपल्यामध्ये ती रुजण्यासाठी, आपल्या सवयीमध्ये रुजण्यासाठी आपल्याला त्याचा खूप सराव करावा लागतो. आणि हा सराव असा नाहीये की आता आपण 4 दिवस सराव केला आणि तो त्या ठिकाणी आपल्या लक्षात राहिला, आता आपल्याला समजला, आता आपल्याला परत त्याच्यावरती पाहण्याची गरज नाही, अजिबात नाही. तुम्हाला याचा सराव, याचा सराव करत असताना तो टप्प्याटप्प्यानं 8 दिवसानं 10 दिवसानं त्याच्यामध्ये तो नेहमी सराव झाला पाहिजे. सराव जो पर्यंत तुम्ही करत नाही याचा असतं पा, साधारणतः 65 वेळेस ज्यावेळेस आपल्या सरावातून जाते एखादी गोष्ट, कमीत कमी 65 वेळेस म्हणतोय बरं का, 65 वेळेस ज्यावेळेस आपल्या सरावातून जाते त्यावेळेस ती आपल्याला बऱ्यापैकी 5 ते 10 वर्ष आपण अजिबात ती विसरत, 5 ते 10 वर्ष म्हणतोय. पण 65 वेळा सराव म्हणजे लगेच एकाच वेळेस 65 वेळा घेतला असं नाही, टप्प्याटप्प्याने 1 दिवस 2 दिवस 3 दिवस अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही 8 दिवसांनी 10 दिवसांनी 15 दिवसांनी असं ज्यावेळेस सराव करतात त्यावेळेस तुम्ही ती गोष्ट 5 वर्ष तरी विसरणार नाहीत. आता आपण हा प्रश्न पाहूया, 2023 काय आलेला आहे, वरील अक्षरमालेतील उजवीकडून 14व्या अक्षर क्रमांकाच्या अक्षरापासून समान अंतरावर असले नसलेली, पा अक्षर नीट वाचा, मी असलेली वाचलो होतो, नसलेली अक्षर जोडी बघ, पा समान अंतरावर नसलेली पाहिजे. आता आपण प्रश्न एकदा वाचलेला आहे, परत एकदा व्यवस्थित वाचूया. आपण सोडवत असताना पूर्ण एकदा प्रश्न वाचायचा आहे, सोडवत असताना आपण प्रश्न वाचायचा आहे, थोडस खाली घेतोय खूप वर गेलो होतो. काय आहे सुरुवातीपासून प्रश्न वाचा, वरील अक्षरमालेतील, ठीक आहे वरील अक्षरमाला आहे उजवीकडून, ओके नेहमीप्रमाणे आपले उजवीकडून बाण मारायचे, 14व्या क्रमांकाचे अक्षर पाहिजे आपल्याला, 5 चा गट 5 आणि 5 10 चा गट 10 झाले, 10 नंतर तुम्ही डायरेक्ट मोजा किंवा 11 12 13 14 अशा प्रकारे 14 क्रमांकाचं अक्षर भेटलेलं आपल्याला, यल 14 क्रमांकाच्या अक्षरापासून म्हटलंय, पासून म्हटल्यावरती धरायचे आपल्याला समान अंतरावर नसलेली जोडी ओळखायची, समान अंतरावर. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला पर्याय पाहावा लागतो, कारण जोडी त्यांनी दिलेली आहे आणि ती आपल्याला फक्त काय करायची, समान अंतरावर आहे किंवा नाही हे आपल्याला शोध. मग आता आपण या ठिकाणी यल हे अक्षर पाहिलेलं आहे, यल अक्षरापासून आता जी आणि यू पाहूया. जी कुठं आहे? यल पासून इकडे आहे, डाव्या बाजूला 1 2 3 4 5 5व्या नंबरवर आहे. आता इकडचं अक्षर पाहूया यू, यू कितव्या नंबरला आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे बापरे असं कसं चालू,
मध्यभागी अक्षर येण्यासाठी आपल्याला माहिती आहे दोन इकडे काय करावं लागतं, सारखं वजन ठेवावं लागतं, तेव्हा पुढे काटा मध्यभागी येत असतो. किंवा जे मध्यभागी असतात, पाच आपण पाच बोट पाहिलं की इकडे दोन सोडले इकडे दोन सोडले, त्यावेळेस मध्यभागी येत असतं. म्हणजे दोन इकडे समान अक्षर पाहिजे, दोन इकडे समान अंतरावर नसलेली जोडी, समान अंतरावर नसलेली जोडी पाहिजे होती, ती आपल्याला मिळाली. पण आपण परत एक बाकीच्या बघूया, एफ आणि आर पाहूया. एफ कुठे आहे या ठिकाणी, आर कुठे आहे या ठिकाणी, एक दोन तीन चार पाच, पाच अक्षर मध्ये एक दोन तीन चार पाच, म्हणजे ही जोडी समान अंतरावरती आहे. परंतु आपल्याला कोणती पाहिजे, नसलेली पाहिजे होती, म्हणजे हे उत्तर येणार नाही. सॉरी, जे पाच डबल पर्याय झालं. ठीक आहे, आय आणि ओ पर्याय घेऊया. आय आणि ओ पाहूया. आय या ठिकाणी आहे, ओ या ठिकाणी आहे. आय किती नंबरला आहे, एक दोन अक्षर सोडून तिसरा अक्षर, एक दोन सोडून तिसरा अक्षर, म्हणजे ही पण जोडी येणार नाही. हे जे उत्तर आहे या ठिकाणी पहिलंच आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, नसलेली. नसलेली जी जोडी आहे ती आपल्याला जोडी ओळखायची. हा 2023 ला आलेला प्रश्न. आता 2024 चा माझ्याकडे काय झालं, कालच्याला उपलब्ध झालं नाही, आपण तो नंतर घेऊया, सराव मध्ये टाकूया त्याला. आता आपण म्हटलो होतो की आपण काय करूया, जे आपलं नवनीत स्वाध्याय आहे त्या नवनीत स्वाध्याय मालेतील आपण काय करूया, काही प्रश्न घेऊया. नंतर आपण काय करू, शेवटचे एक 10 मिनिटं तुम्हाला काही शंका असल्यात या धड्यावरती किंवा या अक्षरमालेवरती या वर्णमालेवरती, किंवा तुम्हाला एखादा प्रश्न अवघड जात असेल, तर अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी काय करायचा आहे, शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपण घेऊया. आता या ठिकाणी काय करायचंय, स्वाध्याय 1.3 नवनीत स्वाध्याय 1.3 याच्यामधला आपल्याला प्रश्न हा सोडवायचा. मग या अक्षरमालेतील त्या ठिकाणी काय आहे, पहिला प्रश्न काय आहे कि या अक्षरमालेतील यच या अक्षराच्या, यच या अक्षराच्या उजवीकडील 11व्या स्थानावर कोणते अक्षर आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, उजवीकडील आहे. आपण काय करूया, अक्षरमाल थोडीशी खाली घेऊन पाहूया. काय या अक्षराच्या उजवीकडील, अक्षराच्या उजवीकडे 11व्या स्थानावर असते यच अक्षर पहिल्यांदा बघूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट अक्षराच्या उजवीकडे पाहिजे, परंतु आपल्याला त्या ठिकाणी काय झालेलं आहे अगोदर अक्षराच्या उजवीकडील बाजूला पाहिजे. सॉरी, या ठिकाणी यच हे अक्षर शोधूया. ABCDEFGH यच भेटला, 8व्या नंबरला असतो. मला G7 नंबर माहिती होता, मी डायरेक्ट शोधला यच अक्षर मध्ये. यच या अक्षराच्या च्या म्हटल्यावरती हे मोजायचं नाहीये, उजवीकडील 11व्या स्थानावर कोणते अक्षर कोणते आहे, एक दोन तीन चार पाच, ही उजवी बाजू, पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा, 11व्या अक्षर स्थानावर कोणतं अक्षर आहे, यस हे अक्षर आहे. अक्षराची उजवी बाजू ही असते, अक्षराच्या उजव्या बाजू. स्टेप बाय स्टेप सोडवायचं आहे, जर स्टेप बाय स्टेप सोडवलं नाही तर त्या ठिकाणी कोणीही असो त्याची चूक होणारच. आपण डायरेक्ट उजवीकडची खूण केली होती आणि जर आपण मोजलं असतं चुकलं असतं, परंतु या ठिकाणी काय काय झालेलं आहे पहा, यच पासून मग सुरुवातीला यच शोधायचं होतं आणि यच्या उजव्या अक्षराची, यच अक्षराच्या उजव्या बाजूला आपली जायचं. तर याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया, अतिशय सोपे प्रश्न आहेत. अक्षरमालेत के अक्षराच्या तुलनेत आर अक्षराच्या अधिक जवळ असलेले अक्षर कोणते, के अक्षराच्या तुलनेत, के अक्षर कुठे आहे आपण पाहूया, या ठिकाणी के हे अक्षर आहे पहा, के अक्षर त्या ठिकाणी आहे, के अक्षर आणि आपल्याला काय पाहिजे आर. आता इथं खूप जास्त विचार करण्याची गरज नाही, आरच्या जवळ पाहिजे ना आपल्याला. काय सांगितलं, आर अक्षराच्या अधिक जवळचे अक्षर. मग आपल्याला आरच्या जवळचा अक्षर क्यू आहे, क्यू आहे का पर्याय नाही, पी आहे, कारण आरच्या जवळ पाहिजे, के पेक्षा आरच्या जवळ पाहिजे, के पेक्षा आरच्या जवळ पाहिजे, म्हणजे की आर पी आहे. या ठिकाणी डायरेक्ट उत्तर पी निघते.
जर आपण प्रत्येक पर्यायाचे कळायचं म्हटलं तरी आपण पर्याय पाहूया यन यन हे अक्षर पाहू यन हे अक्षर के पासून एक आणि दोन अंतरावर परंतु आर पासून एक दोन आणि तीन नंबरवर तीन नंतर चार नंबरवरती मग आपल्याला काय सांगितलंय तुलनेत केच्या तुलनेत म्हणजे आता केच्या तुलनेत म्हणल्यावर के पासून तीन नंबर के पासून तीन नंबर आणि आर पासून चार नंबर आरच्या जवळ आहे का मग चार नंबर नाही म्हणजे यन येणार यम पाहूया अरे यम तर त्याच्या आधी म्हणजे यम के पासून दोन नंबरलाच येईल आणि आर पासून पाच नंबरला म्हणजे हे पण येणार नाही यल पाहूया अरे बापरे यल तर पार फेटूनच यल किती आहे सॉरी यल तर एक नंबरलाच आहे के पासून आणि आर पासून किती लांब येतो सहाव्या क्रमांकाचा अक्षर येईल मग हे सुद्धा येणार नाही पण मात्र पी जर पाहिला तर आर पासून तो किती जवळ आहे आपलं पी के पासून किती आहे एक दोन तीन चार पाचव्या नंबरवरती आहे आणि आर पासून मात्र तो लगेच दुसऱ्या नंबरवरती आहे म्हणजे आरच्या जवळ पा शब्द लक्षात घ्या आर अक्षराच्या अधिक अधिक म्हणजे काय खूप 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 जवळ असलेले अक्षर खूप जवळ खूप जवळ साधारणतः दोन नंबरचा अक्षर आपल्याला पर्यायामध्ये आहे सगळ्यात जवळचं जर तसं पाहिलं तर क्यू येईल पाहिजे परंतु क्यू हे उत्तरामध्ये पर्यायामध्ये नाहीये मग क्यू हे पर्यायामध्ये नसेल क्यूच्या नंतरचं जे ऑप्शन आहे ते म्हणजे पी पी हे आपलं जे उत्तर आहे ते या ठिकाणी काय आहे याच्या जवळ आता हा एकोणीस नंबर पुढचा प्रश्न बघूया सॉरी तिसरा या ठिकाणी काय प्रश्न आलेला आहे पा प्रश्न एकदा वाचून घेऊ पूर्ण अक्षरमाले एच आणि ओ अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत तेवढीच अक्षरे पुढील पैकी कोणत्या दोन अक्षरांच्या दरम्यान आहे अक्षरांच्या दरम्यान ची संकल्पना या ठिकाणी आलेली आहे त्याच्यावरती हा प्रश्न आहे अक्षरमालेत एच आणि ओ एच आणि ओ पाहूया आपण या ठिकाणी काय आहे हा एच आहे आणि ओ कुठे आहे या ठिकाणी आहे यांच्या दरम्यान च्या दरम्यान म्हटल्यावर ही अक्षरे मोजायची नाहीत एक दोन तीन चार पाच सहा आपल्याला किती भेटली अक्षरे सहा अक्षरं भेटली मग सहा अक्षर यांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत आपल्याला सहा अक्षरे भेटली इथपर्यंत प्रश्न आपला सोडून झाला आता तिथून पुढचा प्रश्न सोडूया तेवढीच किती तेवढीच पा मग अशी काय आलं होतं पट आलं होतं त्याच्या पटीत विचारलं होतं परंतु या ठिकाणी पट न विचारतो आता सरळ सरळ विचारले आपल्याला काय जास्त नको कमी नको त्याच्या पटीत पण नको तेवढीच पाहिजे तेवढीच अक्षरे पुढील पैकी कोणत्या दोन अक्षरांच्या दरम्यान आता या ठिकाणी आपल्याला पर्याय पुढील पैकी त्यांनी फिक्स सांगितलं याच्यापैकी सांगा आम्हाला बाकीच्या नका मग याच्यापैकीच आपण पाहूया पहिला पर्याय काय आहे पी आणि व्ही चला पी आणि व्ही पर्याय घेऊया पी 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 या ठिकाणी आहे व्ही व्ही या ठिकाणी आहे आता यांच्या दरम्यान पाहिजे म्हणजे हे अक्षर मोजायचे नाही काय आलेलं आहे किती अक्षर आहे एक दोन तीन चार पाच अरे वा आपल्याला किती पाहिजेत सहा इथं किती आहेत पाच म्हणजे यांचा आणि आपला काही संबंध म्हणजे हे अक्षर हे जो गट दिलेला आहे तो चुकीचा पुढचा गट पाहूया ए आय ए आणि आय आता मी जरा थोडस हे खोडून घेतो म्हणजे आपल्याला पुढच्या सोडवायला थोडस जरा सोपं जाईल या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही म्हणताना की सहज एकदा आपण फडाफड केल्यावर एकदाच दिलेली असते प्रश्नपत्रिकेमध्ये ही जी अक्षरमाला आहे ही अक्षरमाला त्या ठिकाणी प्रत्येक पेजवर प्रिंट असते त्याच्यामुळे बिनधास्त तुम्ही या अक्षरमालेवरती लिहायचंच आहे ती त्यासाठीच दिलेली आहे तुम्हाला प्रत्येक पेजच्या वरती ही अक्षरमाला असते का प्रश्न बद्दल तुम्हाला त्याच्यामुळं या अक्षरमालेवरती लिहित असताना अजिबात घाबरत त्या ठिकाणी काय आहे दुसरा प्रश्न आहे दुसरा काय पर्याय बा ए आणि आय चला ए आणि आय आपण घेणार होतो ए कुठं आहे इकडं आहे आय कुठं आहे इकडं आहे अरे हा पाचचा गट झाला ए पाचच्या पुढे गेला म्हटलं आपण नाही कसं ते पण आपण मोजून पाहू एक दोन तीन चार पाच सहा आणि सात
अरे बाप, एक पुढे गेला, आपल्याला नको तो, आपल्याला पाहिजे किती? सहा पाहिजे, सात नाही, म्हणजे ह्या पण पर्याय येणार नाही. चल पुढचा पर्याय पाहूया, डी आणि के. अरे बापरे, आता डी दिला, या ठिकाणचा आपण गोल करू द्या. डी के, डी के. आता डी आणि के यांच्या दरम्यान पाहूया, यांच्या दरम्यान आहेत वाटत, यांच्या दरम्यान दिसत आहेत वाटत, पाहूया बरं काय आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. अरे भेटला, हा जो गट आहे डी आणि के, एच आणि ओ, दोघांचा ही दोघांच्या दरम्यान सारखीच अक्षर आहे, काहीच बदल नाही यांच्यामध्ये. इथं सहा आहेत, तिथं सहा आहेत, आणि यांनी काय सांगितलंय, पुढील तेवढीच अक्षर पाहिजे, तेवढीच अक्षरे असलेला अक्षर गट आपल्याला भेटला, पुढचा पर्याय आपल्याला सोडवायची गरज नाहीये. डी आणि टी, तसं टी वन वाय मध्ये पण आपण पाहूया तरी पण एकदा, टी आणि हा वाय पा, टी आणि वायच्या दरम्यान टी इथे, एक, दोन, तीन, चार, चारच अक्षर आहेत, चार अक्षर असलेला आपल्याला पर्याय शोध घ्यायचा नाहीये. म्हणजे हे अक्षर हा आपला या ठिकाणी तीन नंबरचा पर्याय, याचं उत्तर आपलं बरोबर आहे. आता पहा, अतिशय सोपा प्रश्न आहे. अक्षर मालक पी अक्षराच्या डावीकडून असलेला क्रमांक आणि उजवीकडून असलेला क्रमांक यात किती फरक आहे? शब्द नीट लक्षात ठेवत चला, शब्द महत्वाचे असतात, त्या शब्दांकडे आपण काय करूया, थोडीशी अंडरलाईन करून घेऊया, म्हणजे आपल्याला ते सोडवत असताना त्या ठिकाणी काय होईल, सोपं जाईल. नेहमीप्रमाणे आपण अक्षर घेऊया पी, पी अक्षर सांगितलंय, मग पी अक्षराखाली रेष मारून घेऊया. अक्षराच्या डावीकडून, अक्षराच्या कोणाच्या, अक्षराच्या डावीकडून, म्हणजे इकडे हे मोजायचं नाहीये, डावीकडून असलेला क्रमांक, सॉरी अक्षराच्या नाही अक्षराचा असणार इथे, प्रश्न लिहिण्यात थोडस चुकलेला असणार आहे, अक्षराचा. थांबा एक मिनिट, माझ्याकडे पुस्तकात पाहतो हा, सॉरी अक्षराचाच आहे बरोबर, त्या ठिकाणी काय आहे, अक्षराचा. मग या ठिकाणी आपण पाहूया, पी हे अक्षर घेतलेलं आहे, पी या अक्षराचा डावीकडून अक्षराचा म्हणजे त्याचा नंबर, डावीकडून असलेला क्रमांक, डावीकडून असलेला क्रमांक म्हणजे या बाजूकडून डावी आपली बाजू आहे, डावीकडून असलेला क्रमांक पाच, दहा, पंधरा आणि सोळावा नंबर घेतलेला आहे. पहा या ठिकाणी मी तो सोळावा नंबर लिहितो, आणि उजवीकडून त्याचाच कोणाकडून पाहिजे, उजवीकडून म्हणजे इकडून, इकडून किती आहे, इकडून आहे हा पाचचा अक्षर गट, म्हणजे हा पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि दहा, किंवा डायरेक्ट मध्ये पाच आणि पाच दहावा नंबर येतो त्याचा, म्हणजे आपल्याला किती भेटलेला आहे, दहा भेटलेला आहे. यांचा काय करायचा, क्रमांक. आता आपल्याला डावीकडून क्रमांक भेटला, उजवीकडून क्रमांक भेटला, या असलेला क्रमांक यात किती काय पाहिजे आपल्याला, या ठिकाणी फरक हा शब्द आलेला आहे. पहा फरक हा शब्द काय दाखवतो, फरक हा शब्द या दोघांच्या मधल्या म्हणजे वजाबाकी दाखवतो. मग यातला फरक काढायचाय, फरक म्हणजे काय करायचंय, मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेस, फरक हा शब्द आला की त्या ठिकाणी हमखास काय करायची, आपण वजाबाकी करायची. दहा सोळा मधून दहा गेले, सोळा मधून दहा गेले, अरे बा त्याच्या शेजारी पर्याय येतो, उत्तर आलं सहा, उत्तर आलं सहा, म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. लक्षात आले? चला आता आपण याच्या नंतरचा पुढचा प्रश्न बघूया, काय आहे, अक्षरमालेतील यफ पासून पी पर्यंत, यफ पासून पी पर्यंत असलेली अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास तयार झालेल्या नवीन अक्षरमालेच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल. आता इथं जरा काय केलं त्यांनी, थोडस तुम्हाला त्या ठिकाणी ही जी अक्षरमाला दिली त्याच्यामध्ये चेंज करायला लागले. आपण नीट पाहूया, व्यवस्थित पाहूया जरा,
या ठिकाणी मी थोडीशी खाली घेतो, कारण काय आपल्याला आता थोडस चेंज करायचं, अक्षरमाले चेंज करायचं म्हणजे अक्षरमाले आपल्याला लिहावं लागेल. पहा या ठिकाणी सगळे अक्षरमाला आहे आपली, काय सांगितलंय यफ पासून, या ठिकाणी यफ आहे, यफ आहे, यफ पासून म्हटल्यावर हा धरायचा आहे पी पर्यंत, पी पर्यंत म्हणजे इथपर्यंत काय करायचंय, एवढी जेवढी अक्षर आहेत यफ पासून पी पर्यंतची अक्षरे उलट क्रमाने लिहायची. उलट क्रमाने म्हणजे काय करायचं, आता यफ हा सहाव्या नंबरला आहे आणि पी हा सोळाव्या नंबरला आहे, पलटे म्हणायची. मग पी हा पहिल्यांदा घ्यायचा आहे, मग या ठिकाणी आपण पी घेऊया पहिल्यांदा, म्हणजे ही अक्षर मला वापरायची नाहीये. आता पहा पी, पी च्या नंतर काय आहे, ओ, यन, त्याच्यानंतर यम, त्याच्यानंतर यल, त्याच्यानंतर के, त्याच्यानंतर जे, त्याच्यानंतर आय, यच, जी आणि य. काय आहे का हे अक्षर, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा, ही अकराची अकरा अक्षर काय करायचं सांगितलं त्यांनी, उलट क्रमांक लिहायला लागली, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा, ही अक्षर आपण उलट क्रमांक लिहिली. आता हे उलट क्रमाने लिहिल्यास लिहून झाली आपली, म्हणजे हे अक्षर आता मोजताना आपल्याला धरायची नाही पी पर्यंत. आता ही नवीन अक्षर मला तयार झाली, ही एबीसीडी वरती असेल, क्यू आर क्यू एफ च्या पुढे असेल, ही नवीन अक्षरमाला तयार झाली आणि या नवीन तयार झालेल्या अक्षरमालेच्या मध्यभागी ही पूर्ण जी अक्षरमाला आहे ए पासून वाय पर्यंतची जी नवीन अक्षरमाला तयार झाली, या पूर्ण अक्षरमालेच्या मध्यभागी, अक्षरमालेच्या मध्यभागी म्हणल्यावर आपल्याला पंचवीस माहित, या अक्षरमालेत किती प्रश्न आपलं सॉरी किती अक्षर आहेत, पंचवीस. पहा मध्यभागी कसं काढायचंय तुम्हाला सूत्र सांगितलेलं आहे, पंचवीस मध्ये काय करायचा, एक मिक्स करायचा, पंचवीस आणि एक झाला सव्वीस, सव्वीस निम्म करायचं, मग निम्म करायचं किंवा त्याला भागीले दोन करायचं, बे एक बे, बे एक बे आणि बे त्रिक सहा, उत्तर आलं तेरावं अक्षर. तेरावं अक्षर हे मध्यभागी आहे, मग कुठे नेम होता तेरावं अक्षर हे मध्यभागीच, पहा एक दोन तीन चार पाच अक्षर गट, सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा, तेरावं अक्षर आलेले आपलं पाहिजे आहे. चल डावीकडून पण मोजू, आपलं उजवीकडून पण मोजूया, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरावं, पहा दोन्हीकडून मोजलं तर ते मध्यभागी तेरा नंबरचं जे अक्षर आलेले ते म्हणजे कोणतं आहे आय. मग आपला पर्याय डायरेक्ट पाहायचा काय आहे, आय, आय हे आपलं काय झालं मध्यभागी असणार अक्षर. आता या ठिकाणी फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचे कोणती अक्षरे सांगितली उलट क्रमाने लिहायला, तेवढं मात्र व्यवस्थित लिहायची अक्षर, जर तुम्ही ती व्यवस्थित अक्षर लिहिली तर हा प्रश्न अजिबात सुटणार नाही. आणि मध्यभागी मध्यभागचं अक्षर काढायचं सूत्र तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलंच आहे, भागीले फक्त दोन करायचं, त्याच्यामध्ये एक मिळवायचं आणि एक भागीले दोन करायचं. चल याच्यानंतरच आपण पुढचा पाहूया, काय प्रश्न आहे, अक्षरमालेतील के अक्षराच्या, अक्षरमालेतील के अक्षराच्या डावीकडून, के अक्षराचा डावीकडून जो क्रमांक आहे तोच तो क्रमांक, तोच क्रमांक उजवीकडून असणारे अक्षर कोणते हा प्रश्न घेऊया. आणि याच्यानंतर काही शंका असतील तर आपण त्या ठिकाणी घेऊया पाच दहा मिनिट. अक्षरमालेतील के अक्षराचा डावीकडून जो क्रमांक, अतिशय सोपा प्रश्न आहे, के अक्षराचा, हे अक्षर अक्षरमालिक अक्षराचा डावीकडून, डावीकडून म्हणजे इकडून किती, पाच पाच दहा आणि अकरावा नंबर आहे, तोच क्रमांक म्हणजे अकराच क्रमांक कुठून पाहिजे, उजवीकडून पाहिजे, म्हणजे उजवीकडून असणारं अक्षर कोणतं, उजवीकडून अकरावा अक्षर शोधायचा, काय सांगितलंय तोच क्रमांक उजवीकडून असणारे अक्षर कोणते, मग अतिशय सोपा आहे, एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा, किंवा डायरेक्ट घ्या पाच एक पाच दहा
आपल्याला 11 पाहिजे, म्हणजे 11 या ठिकाणी कोणतं अक्षर आहे, 11 हे जे अक्षर आहे ते त्या ठिकाणी ओ हे अक्षर आहे. लक्षात येते उजवी बाजू आणि डावी बाजू समजली. जे आपल्या तुम्हाला मी सकाळ पहिल्यांदा 6 संकल्पना सांगितल्या होत्या, 6 ते 7, त्या 6 ते 7 संकल्पना जर तुम्ही क्लिअर केल्या तर याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त काहीही प्रश्न येत नाही. जर आता कुणाला याच्यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला या ठिकाणी विचारू शकता. पंडित सर, मेसेज मध्ये तुम्ही टाकू शकता. मेसेज मध्ये काही मेसेज दिसत नाहीये, तर तोपर्यंत आपण एक प्रश्न घेऊया, पुढचा एक प्रश्न घेऊया. मला वाटत होतं आज हे संपून जाईल, परंतु काय झालं आपला थोडस त्या ठिकाणी पा मेसेज तोपर्यंत बघूया. अक्षरमालेतील उजवीकडून 10 अक्षरमालेतील उजवीकडून 10 अक्षर पाहिजे आपल्याला आणि डावीकडून 21 अक्षर घेतल्यास त्यापासून कोणता इंग्रजी शब्द तयार होईल. आता उजवीकडून 10 अक्षर पाहिजे, उजवीकडून 10 अक्षर कोणतं आहे, उजवी बाजू ही आहे का, अजिबात नाही, उजवी बाजू इकडून आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कोणतं अक्षर आहे, पी अक्षर भेटला आपल्याला. त्याच्यानंतर डावीकडून पा सुरुवातीला उजवीकडून सांगितलं, आता डावीकडून सांगताय, डावीकडून 21 बघायचं. 5 10 15 20 आणि यू यू हे आपल्याला घेतलेलं आहे 21 अक्षर. यू हे आपल्याला अक्षर भेटले. आता आपण बघूया पी आणि यू या अक्षरापासून कोणता इंग्रजी शब्द तयार होईल. अतिशय सोपा 2 अक्षरी शब्द आहे, आपण पहिल्यापासून वापरतो. यू पी पाहिजे हा नाही येणार, यू आणि पी अप, अरे अप यू पी अप हा इंग्रजी अक्षर शब्द तयार होईल, म्हणजे हा याचा पर्याय असेल. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. अक्षरमालेतील कोणत्या अक्षराच्या डावीकडून असलेला आणि उजवीकडून असलेला क्रमांक सारखा आहे. आता पहा अतिशय सोपा प्रश्न, फक्त वेगळ्या पद्धतीने विचारला आपल्याला. डावीकडून पण सारखं पाहिजे आणि उजवीकडून उजवीकडून पण सारखं पाहिजे, असं एकच क्रमांकाचं अक्षर आहे तुम्हाला माहिती आहे, जे मध्यभागी येतो ज्याचा क्रमांक सारखा येतो. मग आपण पाहूया बऱ्यापैकी ही जी अक्षर मला आहे 25 ची आहे, त्याला जर समजा 25 मध्ये 1 मिळवला 26 भागिले 27 थोडासा होतो. अक्षराच्या डावीकडून असलेला क्रमांक आणि उजवीकडून असलेला क्रमांक सारखा पाहिजे. मध्ये 25 ची अक्षर मला 25 मध्ये 1 मिळवला, नेहमीप्रमाणे 25 अधिक 1 उत्तर आलं 26, 26 ला भागिले 2 केलं उत्तर आलं 2 2 6 13 हे उत्तर आलेलं. 13 व्या नंबरचं अक्षर हे दोन्हीकडून सारखं असणार, म्हणजे 13 वा अक्षर आहे यम. इकडून जरी मोजलं आपण 5 10 11 5 10 11 12 आणि 13 इकडे आहे 5 10 11 12 आणि 13 वा अक्षर यम. यम हे 13 वा अक्षर या ठिकाणी येत असत. या ठिकाणी आपल्याला अतिशय सोपा प्रश्न विचारला होता यम. चला याच्यानंतर पुढचं अक्षर घेऊया. अक्षरमालेतील यम हे अक्षर उजवीकडून कितव्या क्रमांकावर स्थानावर आहे. अरे आता स्थान हा शब्द उजवीकडून जायचं काही कारण नाही, क्रमांक आणि स्थान, स्थान आणि क्रमांक हा सारखाच असतो पाहिजे. स्थान म्हणजे काय, ठिकाण त्याच, आणि इकडचं क्रमांक आहे. उजवीकडून यफ हे अक्षर, यफ हे अक्षर पाहायचे, कुठून पाहायचे हे अक्षर
उजवीकडून पाहायचंय, कुठून पाहायचंय, उजव्या बाजू, उजवी बाजू ही आहे, उजव्या बाजू तू कितव्या स्थानावर आहे म्हणजे कितव्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी आपला पाचचा गट पाच दहा पंधरा डायरेक्ट विसावा अक्षरी, परंतु आपण पंधरा नंतर पाहूया, सोळा सतरा अठरा एकोणीस वीस, विसाव्या अक्षरावर या ठिकाणी सुद्धा अक्षरात दिले, अंकात दिलेलं नाहीये. या ठिकाणी विसाव्या, या ठिकाणी काय आहे, विसाव्या स्थानावर. चला याच्यानंतरचा प्रश्न पाहूया, काय अक्षरमालेतील उजवीकडून आठ, उजवीकडून आठव्या अक्षराच्या डावीकडे दहावे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास कितवे येईल. पहा उजवीकडून आठवे अक्षर, उजवीकडून पाच सहा सात आठ, आठवा अक्षर कोणता आहे, आर. अक्षराच्या च्या शब्द आला म्हणजे मोजायचं नाहीये. डावीकडील दहावे अक्षर, डावीकडील दहावं अक्षर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, नऊ आणि दहा, दहावं अक्षर कोणता आहे, यच. हे सुरुवातीपासून, आता दहावं अक्षर सुरुवातीपासून, हेच अक्षर काय करायचं, सुरुवातीपासून मोजायचं. सुरुवातीपासून म्हणल्यावर ए पासून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ कितव मोजल्यास कितवे येईल, कितवे येईल, आठवे येईल. हेच अक्षर सुरुवातीपासून मोजायचं होतं, अतिशय सोपा प्रश्न होता. याच्यानंतरचा प्रश्न पाहू, प्रश्न पाहूया, अक्षरमालेच्या मध्यभागी असलेले अक्षर, अक्षरमालेच्या मध्यभागी असलेले अक्षर आणि उजवीकडून पाचव्या स्थानावर असलेले अक्षर यांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते. आता पहा याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, मध्यभागी असलेले अक्षर आपण जरा इथं पाहूया, थोडीशी स्क्रीन खाली घेतो. यम हे आपलं मध्यभागी असणार अक्षर आहे, या अक्षरमालेतील यम हे मध्यभागी असणार तेराव्या नंबरचं अक्षर आहे. हे तुम्ही आता लक्षात ठेवायचं, कायम अक्षर त्याच्या उजवीकडील, उजवीकडून पाचव्या, त्याच्या उजवीकडून, याच्या उजवीकडे जायचंय पाचव्या स्थानावर एक दोन तीन चार पाच, पाचव्या स्थानावर कोण आहे, आर. आर हे अक्षर आहे, आर अक्षराचे असलेल्या अक्षरांच्या मधोमध यांच्या दरम्यान मधोमध असतो, सॉरी यमच्या उजवीकडे नाही सांगितलेलं, या ठिकाणी यमच्या उजवीकडे नाही, अक्षरमालेच्या उजवीकडून किती काय झालं, अक्षरमालेचा प्रश्न काही चुकलाय का, परत एकदा पाहतो मी. प्रश्न तेरावा आहे, दिलेल्या अक्षरमाला, अक्षरमालेच्या मध्यभागी असलेले अक्षर, मध्यभागी असलेले अक्षर आणि उजवीकडून पाचव्या स्थानावर असलेले अक्षर, उजवीकडून पाचव्या स्थानावर, उजवीकडून पाचव्या स्थानावर असलेले अक्षर हे आहे आणि यांच्या मध्यभागी असलेले अक्षर पाहू. मग यांच्या मध्यभागी किती अक्षर आहेत, एक दोन तीन चार पाच सहा सात, सात म्हणल्यावर सात मध्यभागी असलेले सात, सातामध्ये एक मिळवलं आठ, सातामध्ये एक मिळवलं आठ, मध्यभागी असलेलं अक्षर काढण्यासाठी बे क बे बे चो आठ, चार नंबरचं अक्षर. मग याच्यापासून चार नंबरचं, एक दोन तीन चार नंबरचे जे अक्षर आहे क्यू, इकडून पण पहा एक दोन तीन चार नंबर अक्षर क्यू हे आलेलं आहे, क्यू हे अक्षर मध्यभागी आणि आपला पर्याय क्रमांक आहे चार. चार हा जो क्यू आहे त्या ठिकाणी क्यू हा चार नंबरचा पर्याय लक्षात येते. अशा प्रकारे आपण अक्षरमालेवरती सराव करूया. अक्षरमालेतील खूप ज्या सात संकल्पना सांगितल्या, उजवी बाजू डावी बाजू आणि दरम्यानच्या अक्षरांपासून पर्यंत, एवढे जर चार पाच संकल्पना तुम्ही व्यवस्थित केल्या तर अक्षरमाला या घटकावरती तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ तो अतिशय तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवताल, याचा सराव करताल आणि
तुम्ही या येणाऱ्या जी 2025 ची जी स्कॉलरशिप परीक्षा आहे त्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तुम्ही तुमचा स्कोअर वाढवता नक्की पास होता. मी काय म्हणतोय स्कोअर वाढवण्यासाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा. आणि मी माझं या ठिकाणी जे अक्षर मला येईल या घटकावरती जे हे होतं ते त्या ठिकाणी काय करतोय आपलं लेक्चर संपवतोय. धन्यवाद पुरोहित सर, अतिशय छान पद्धतीने आपण हा पाठ घेतला आहे. गेल्या 3 दिवसापासून अक्षरमाला हा घटक आपण विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने समजावून दिला त्याबद्दल जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं आपले मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर.